मैंने गलती किया नहीं तो मैं माफी मांगूंगा आणि त्याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा नेतृत्वामध्ये काम करतो आहे। आता या निर्णयामुळे तसं पाहिलं तर मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्याचं काही दिवसानंतर आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात। ओबीसी समाजामध्ये कोणाला पैसे लुटा, लोकांना बर्बाद करा आणि तुम्ही मोठे व्हा असं आमच्या ओबीसी समाजामध्ये शिकवलं जात नाही। भाजप या निमित्तानं ओबीसीचा उलटा प्रचार करताय का? ओबीसीचे लोक लुटारू आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करताय का? ओबीसी समाजच हा मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित आहे, मग या समाजाला बर्बाद करण्याचं काम ह्या लोकांनी करायचं? खरं तर भाजपने ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे। राहुल गांधी यांच्या निलंबनाला स्थगिती मिळाली, आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। राहुलजीने परवा एफिडेविट करताना सांगितलं की मैंने गलती किया नहीं तो मैं माफी मांगूंगा आणि त्याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा नेतृत्वामध्ये काम करतो आहे। पण एक गोष्ट आहे की भाजपच्या या कुटील राजकारणाचं लोकांना कळलेलं आहे, माननीय न्यायव्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला निघालेला होता की त्यांच्या दबावात आहे, पण माननीय सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निर्णय आहे आणि लोकांना विश्वास झाला की न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल आणि तीच आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता या निर्णयामुळे तसं पाहिलं तर मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्याचा काही दिवसानंतर आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात। राहुल गांधी यांचं निलंबनाच्या वेळी असं म्हटलं गेलं होतं की त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, भाजपाने हा प्रचाराचा मुद्दा देखील केला होता, तुम्ही ओबीसी नेते आहेत का, या सगळ्याकडे कसं पाहत आहे? बघा, मी स्वतः ओबीसी आहे, पण नीरव मोदी आणि ललित मोदी हे ओबीसीचे आहे का मला माहीत नाही, जे बीजेपीवाले कोणाची कास्ट केव्हा जात केव्हाही बनवतात असं चित्र आपण पाहतो आहे। पण ओबीसी समाजामध्ये कोणाला पैसे लुटा, लोकांना बर्बाद करा आणि तुम्ही मोठे व्हा असं आमच्या ओबीसी समाजामध्ये शिकवलं जात नाही। भाजप या निमित्तानं ओबीसीचा उलटा प्रचार करताय का? ओबीसीचे लोक लुटारू आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करताय का? राहुल गांधींची भूमिका नीरव मोदी आणि ललित मोदीच्या बद्दलची होती, पण त्याचा उलटा अर्थ लावून या पदीचे खोटे आरोप लावून राहुल गांधीला बदनाम करण्याचं, आणि हे खरे आता ओबीसीचे इच्छिंतक असतील तर मग आज राज्यामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या, तीन काळे कायदे का आणलेत? कारण की ओबीसी समाजच हा मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित आहे, मग या समाजाला बर्बाद करण्याचं काम ह्या लोकांनी करायचं? खरं तर भाजपने ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, ज्या ओबीसी समाजाच्या भरोशावर हे सत्तेत आले त्याच ओबीसी समाजाला बर्बाद करण्याचं पाप बीजेपीने केलेलं आहे आणि म्हणून बीजेपीनं आता माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाकडून, ही मागणी आमची। या सगळ्या निलंबनानंतर आता काँग्रेसमध्ये नवचैतन्य तर आलेलं आहे, याला लोकांपर्यंत कसं घेऊन जाणार? आम्ही आता आमचा प्रोग्राम झालेला आहे, त्याची आज प्रेस नोट आम्ही आपल्याला देतो आहे, कालच आमचं सगळं तयारी झालेली आहे। आम्ही स्वतः आता आमचे सगळे नेते आम्ही सगळे राज्यभर आता दौऱ्यावर निघतो आहे, अधिवेशन संपते आजचा शेवटचा दिवस आणि लोकांपर्यंत हा सगळा मॅसेज पोहोचवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं केला जाईल। नक्कीच राहुल गांधी यांचं निलंबन जे आहे त्याला स्थगिती मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य आहे आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याची आमची आता जबाबदारी असल्याचं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। पुढे जयेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप।